मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडचं लोकार्पण सोहळा आज पार पडतो आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासही काही मंत्री आहेत. मात्र विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या 3 महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. या भागाचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनासुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. शिवाय खासदार अरविंद सावंत आणि त्याचबरोबर सुनील शिंदे जे आमदार आहेत ठाकरे गटाचे त्यांनासुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मात्र या ठाकरे गटाच्या नेत्यांपैकी कुणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहतो की भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जिथे मान्यवर बसतील आणि प्रमुख नेत्यांची भाषणं या स्टेजवरून होतील आणि त्यानंतर फ्लॅगिंग ऑफ म्हणजे कोस्टल रोडचं उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. मात्र विशेष म्हणजे या स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला जी निमंत्रण पत्रिका कार्यक्रमाची चिकटवण्यात आलेली आहे किंवा LED स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा जी निमंत्रण पत्रिका दाखवली जाते त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतो आहे. मात्र या 3 निमंत्रण पत्रिका आपल्याला पाहायला मिळतात. पहिली तर निमंत्रण पत्रिका ही चिकटवण्यात आलेली आहे. मात्र मधली जी मोठी LED स्क्रीन आपण पाहतोय ज्यामध्ये कोस्टल रोडची सगळी डिझायनिंग सुद्धा एकीकडे आपल्याला पाहायला मिळते आहे, दुसरीकडे या कोस्टल रोडच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जे निमंत्रित पाहुणे आहेत त्यांची सुद्धा नावं पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे भव्य असा मंडप जो आहे तो सुद्धा उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा आज पार पडतो आहे. जवळपास 10 किलोमीटरचा हा पहिला टप्पा असणार आहे आणि वरळीपासून प्रियदर्शिनी पार्कपर्यंतची मार्गिका जी आहे ती खुली मार्गिका असणार आहे. मात्र प्रियदर्शिनी पार्कपासून मरीन लाईन्सपर्यंतचा जो काही टप्पा आहे तो भुयारी मार्ग असणार आहे आणि 10 किलोमीटरचा हा टप्पा अवघ्या काही मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिकेनं हा प्रकल्प उभारलेला आहे आणि आज त्याचं लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. त्यामुळे वरळीपासून जे टाऊनच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत किंवा जे वाहतूकदार आहेत त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. आज अखेर कोस्टल रोडचा उद्घाटन सोहळा हा मोठ्या भव्य दव्य अशा रूपामध्ये पार पडतो आहे आणि या स्टेजच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये मान्यवरांची भाषणं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.